नुसतं तिखट मीठ लावलेली कैरी बघता क्षणी खावीशी वाटते, पण कैरीचा सीझन वर्षभर नसतो ना। मग अशा वेळी कैरी साठवून ठेवायची असेल तर ती कशी साठवायची? बऱ्याच वेळा आपल्याला पित्ताचा त्रास होतो, तोंडाला चव नसते, प्रवासाला जाताना मळमळ होते। विशेष म्हणजे जेवणानंतर ही कैरी मुखवास म्हणून जर तुम्ही खाल्ली ना, तर आताच सांगितलेले सर्व त्रास कमी होतील। तेव्हा अशी ही साठवणीची मसाला कैरी कशी बनवायची ते पाहूयात। मसाला कैरी करण्यासाठी शक्यतोवर तोतापुरी कैरीचा वापर करावा, कारण त्या जास्त आंबट नसतात। कैऱ्या आधी मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायच्या, म्हणजे जेणेकरून त्यावरचा चीक आणि माती निघून जाते आणि विशेष म्हणजे कैरीमध्ये असलेली उष्णता कमी होते। आता या कैऱ्या एका स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायच्या आहे, अगदी कोरड्या झाल्या पाहिजे, त्यावर एकही पाण्याचा थेंब राहता कामा नये। त्यानंतर कैरीची साल स्क्रॅपरच्या सहाय्याने काढून घ्यायची। तुम्ही साल न काढता सुद्धा मसाला कैरी करू शकता, परंतु कैरीची साल ही थोडीशी तुरट असते, त्यामुळे ही आधी काढून घेतलेलीच बरी। अशा प्रकारे कैरीची साल काढून झालेली आहे। आता सुरीच्या सहाय्याने आपण या कैरीचे अतिशय पातळ, म्हणजे शक्य तेवढे पातळ असे काप कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कैरीचे सर्व पातळ काप मी लांबट असे पातळ काप करून घेतलेले आहेत। अगदी कैरी वाया न जाऊ देता छोटे छोटे तुकडेसुद्धा एका वेगळ्या प्लेटमध्ये मी तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे थोडीही कैरी आपली वाया गेलेली नाही आहे। आता मसाले ॲड करूयात। या मसाल्यांमध्ये एक छोटा चमचा हळद, एक चमचा जिरे पावडर, नंतर एक चमचा काळी मिरी पावडर, एक चमचा काळं मीठ, पाव चमचा हिंग, एक चमचा साधं मीठ किंवा सैंधव मीठ आणि एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट, त्याचबरोबर एक चमचा ओवा आपण यामध्ये घालणार आहोत। हेच सर्व मसाले ह्या छोट्या तुकड्यांवरही घातलेले आहेत। आता हे सर्व मसाले हाताने अगदी छान मुरेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे या सर्व फोडींना हा सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजेत। अशा पद्धतीने एक 5 मिनटं छानपैकी चोळून घ्यायचे आहेत। ही मसाला कैरी करण्यासाठी आपण हिंग, ओवा, काळी मिरी पावडर, काळं मीठ हे वापरलं आहे, त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो, अपचनाचा त्रास असेल तर तोही कमी होतो आणि करपट ढेकर येत असतील तर तेही कमी होतात। सर्व मसाले चोळून झाल्यानंतर एक एक काप असा सेपरेट करायचा आहे आणि प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित अरेंज करायचा आहे। तुम्ही हे काप ठेवण्यासाठी एक फायबरची प्लेट किंवा स्टीलचं ताटही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। फक्त एक काळजी घ्यायची आहे, प्रत्येक काप हा वेगळा असा रचला पाहिजे, जेणेकरून तो एकमेकांना चिकटणार नाही। आता हे सर्व काप माझे रचून झालेले आहेत। हे काप एक दिवस आपण सावलीत वाळवणार आहोत। एका दिवसानंतर हे काप प्लेटमधून मोकळे करायचे, म्हणजे काढून घ्यायचे आणि 2 ते 3 दिवस ते पुन्हा उन्हामध्ये एक कापड झाकून वाळवून घ्यायचे आहेत। नाहीतर या कापांचा रंग थोडासा फिकट होतो, पण काळजी करू नका, रंग जरी बदलला तरी चव मात्र तशीच राहते। हे बघा, हे काप मी एक दिवस सावलीत आणि 2 दिवस उन्हात वाळवून घेतले आहेत। अगदी कोरडी खणखणीत तर झाली नाही, थोडीशी वातडी आहेत। आणखीन 2 दिवस जर उन्हात ठेवली तर ती कडक होतात आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट होतात। मैत्रिणींनो, मसाला कैरीचा लाल बुंद रंग जर टिकवून ठेवायचा असेल तर त्यासाठी काश्मीरी लाल तिखटच वापरा। आता ही तयार झालेली मसाला कैरी एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही वर्षभर भरून टिकवून ठेवू शकता। खरं म्हणजे ही मसाला कैरी वर्षभर टिकेल की नाही ही शंकाच आहे, कारण याची चव इतकी अप्रतिम होते, इतकी सुंदर ही कैरी लागते की ती वर्षभर टिकण्याच्या आधीच ती संपणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देते। तेव्हा आजचा हा मसाला कैरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। एक लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।